हॅलो गाईज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघाज टिप्स अँड न्यूज. या आठवड्यामध्ये कोण इव्हिक्ट होणार याबद्दल मोठे तर्कवितर्क काढण्यात येत होते, कारण केळकरला बिग बॉस इव्हिक्ट करतील असं अजिबात वाटलं नव्हतं. फायनली केळकरला इव्हिक्ट करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा सेफ झाला तो शिव, तिघांनाही डेंजर झोनमध्ये टाकण्यात आलं मला वाटतं. त्यानंतर आरोह सेफ झाला आणि किशोरी ताई आणि अभिजित केळकर मधला अभिजित केळकर इव्हिक्ट झालेला आहे. म्हणजे वोटिंगला मान देऊन बिग बॉसनी अभिजितला इव्हिक्ट केलेला आहे. केळकरला इव्हिक्ट करावं असा त्यांचा प्लॅन नव्हता, कारण तो टास्क छान करत होता. टास्क समजून घेण्याची पण कॅपॅसिटी थोडीशी होती त्याच्याकडे. काही वेळेला चिटिंग करत होता जे या आठवड्यात त्यानं केलं, पण टास्कमध्ये 100% द्यायचा तो, त्यामुळे तो घालवतील की नाही याबद्दल थोडीशी शंका होती. पण फायनली वोटिंगला आणि ऑडियन्सला मान देऊन बिग बॉसनी केळकरला इव्हिक्ट केलेला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? खुश आहात का? हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.